लाइट बिलचा खर्च हा भारतातील मिडल क्लास कुटुंबासाठी जास्त महागडा झाला आहे आणि हा खर्च वाचवण्यासाठी ते घरावर सोलर लावतात, कारण भारतामध्ये उष्णताही भरपूर असते, यामुळे लाईट बिल कमी येतं पण ते शून्य होत नाही। आणि सोलर पॅनलचा एक तोटा आहे, तो म्हणजे सोलर पॅनल फक्त 10 ते 12 तासच चालू शकतात, परंतु मी तुम्हाला असा एक पर्याय दिला की एक सोलर पॅनलसोबत एक छोटी पवनचक्की लावायची घरावर, त्यामुळे तुमचं लाईट बिल होईल 0 रुपये, MSEB कनेक्शनसुद्धा बंद करू शकता। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॉप 3 पवनचक्क्या, शेवटची पवनचक्की बनवते 220% जास्त लाईट। मित्रांनो, आपण पवनचक्के जर पाहिलेच असेल, या पवनचक्क्या डोंगराळ भागात जास्त पाहायला भेटतात, या पवनचक्क्या सुझलॉन कंपनीच्या असतात। आपण अशा पवनचक्क्या घरावर बसू शकत नाही, ही आयडिया मस्त आहे, परंतु भारत हा सनराईज देश आहे जिथे 300 दिवस भरपूर सूर्यप्रकाश भेटतो, परंतु वाईन रिच नाही। म्हणजे काय, आपल्याकडे सूर्याचा प्रकाश 365 दिवस भेटतो, परंतु आपल्याकडे हवेचा वेग हा जास्त नाही, भारतात हवा ही कमी वेगाने असते। आपण जर मोठी पवनचक्की लहान केली तर तिचे पाते फिरणार नाहीत, तर त्याचा काय फायदा। आपल्याला अशी पवनचक्की पाहिजे जी कमी हवेच्या वेगातही फिरू शकते। छोट्या कंपन्यांची छोट्या पवनचक्कीची पहिली कंपनी आहे जर्मनीमधील स्कायविंड। एका मोठ्या पवनचक्कीचं वजन असते 22,000 किलो, परंतु स्कायविंड कंपनीची पवनचक्की आहे फक्त 20 किलोग्रॅम। आणि या पवनचक्कीचे ब्लेड हे ॲल्युमिनियमचे असतात आणि या पवनचक्कीचे पाते फार वेगळे असतात। या पातेच्या मागे वाईन ट्रीप असते, त्यामुळे आवाज कमी येतो व वेग वाढतो। ही पवनचक्की काम करते 4 ते 6 मीटर पर सेकंदाने। आपण महाराष्ट्रात कुठे राहत असाल तरी आपण ही लहान पवनचक्की घरी बसवू शकता। आता पाहूया ही पवनचक्की किती लाईट तयार करते आणि किती रुपयाची आहे। ही पवनचक्की 4 ते 6 मीटर पर सेकंदाने एनर्जी लाईट तयार करेल, 1000 किलोवॅट आहे आणि या पवनचक्कीची किंमत आहे 2,60,000 रुपये। आता यानंतर दुसरी कंपनी आहे अमेरिकेची, तिचं नाव आहे फ्लॉवर टर्बाईन्स। ही कंपनी अशी पवनचक्की बनवते की जी उभी असते आणि या पवनचक्कीचे वजन आहे 18 किलोग्रॅम। आता आपण पाहूया ही पवनचक्की किती लाईट बनवते व किंमत काय आहे। या 5 पवनचक्क्या मिळून बनवतात 313 किलोवॅट आणि या पवनचक्कीची किंमत आहे 1,10,000 रुपये। आता जी सर्वात महत्त्वपूर्ण पवनचक्की आहे ती बनवली आहे द पॉवर कलेक्टिव या कंपनीने। ही पवनचक्की बसवण्यासाठी आपल्याला छत हे उतरते असावे लागते। प्लेन सपाट छतावर ही पवनचक्की बसवता येत नाही, उतरत्या छतावर ही पवनचक्की बसवल्याने हवेचा वेग कमी असला तरी अडचण येत नाही। साध्या वेगातही 220% जास्त एनर्जी ही पवनचक्की बनवते। आपण या तिन्ही कंपनीची माहिती पाहिली, आपल्याला जर या तिन्ही कंपनीची पवनचक्क्याची इतर माहिती पाहिजे असेल किंवा आपल्याला त्या कंपनीची पवनचक्की खरेदी करायची असेल, तर आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला, या कंपन्यांची वेबसाईट्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, आपण त्याच्यावर क्लिक करून डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटवर जाऊ शकता व या पवनचक्क्या खरेदी करू शकता।